कामठी रोड स्थित पौने लॉन के एक कर्मचारी की 13 वर्षीय बच्चे के साथ छेड़छाड़ का मामला सामने आया है। इस घिनौनी हरकत को करने वाला और कोई नहीं बल्कि कोरोना की ड्यूटी पर संशयित पुलिस कर्मचारी है। यशोधरा पुलिस स्टेशन द्वारा मामला दर्ज कर कर्मचारी को हिरासत में लिया गया है। कोरोना की ड्यूटी में कार्यरत पुलिस कर्मचारी ने बच्ची को अकेला पाकर जबरदस्ती करने की कोशिश की। जब बच्ची ने चिल्लाया तब पड़ोस में रहने वाली महिला ने तुरंत जाकर बच्ची को आदमी से छुड़वाया और पुलिस को सूचना दी। 2-3 दिनों से पुलिस कर्मचारी बच्ची को परेशान भी कर रहा था। यशोधरा पुलिस स्टेशन के PI दीपक साखरे ने कहा कि कर्मचारी पर पोस्को एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया गया है, बाकी की जांच जारी है। ये घटना कालची घटना है, म्हणजे 8 तारखेची घटना आहे। सकाळी 7:40 दरम्यानची ही घटना आहे। मुलगी 5व्या वर्गात शिकणारी, वय 13 वर्ष वयाची, त्या मुलीला आमच्या एका कर्मचाऱ्यांनी छेडछाड केलेला आहे। तर सदर प्रकरणाची वाच्यता आज मला कळताच मी घटनास्थळी गेलो आणि घटनास्थळी जाऊन तिथे मुलीला विचारपूस केली आणि माझ्या कर्मचाऱ्यालाही मी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं आणि त्या पीडित मुलीला पण पोलीस स्टेशनला आणलं, तिच्या आईवडिलांना आणलं आणि पीडित मुलीचा सविस्तरपणे तिच्या आईवडिलासमक्ष महिला पोलीस उपनिरीक्षकच्या माध्यमातून स्टेटमेंट घेतलेला आहे आणि कारवाई आम्ही करत आहो। सदर मुलीला आणि मुलीच्या आईला माननीय पोलीस उपायुक्त श्री निलोत्पल साहेब यांच्या समक्ष हजर करण्यात आलेला आहे आणि त्यांना सदर घटनेच्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। या बाबतीमध्ये आम्ही विचारपूस केलं तर यापूर्वी असा काही प्रकार झालेला नाही आहे। आम्ही कायदेशीर कारवाई करत आहो आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये आम्ही कळविलेलं आहे। जहां एक ओर पुलिस प्रशासन के कामों को सराहा जा रहा है, वहीं दूसरी ओर पुलिस कर्मचारी द्वारा की गई हरकत बहुत निंदनीय है। कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ दीपिका धनेश्वर, NBCN न्यूज, नागपुर।